विचारलं की हे काय आहे, तर मग त्यांनी सांगितलं की तू असं कर की संडेला फ्रेंचायझी आहे, एक वेबिनार आहे ते अटेंड कर. म्हटलं ठीक आहे. मग मी ते अटेंड केलं, त्यामध्ये मला सगळी माहिती कळाली आता कसं काय. मग त्यानंतर माझी इच्छा झाली की मी फ्रेंचायझी घ्यायची याची, तर मी फ्रेंचायझी घेतली. पण त्यानंतर काय झालं की आमचं शिफ्टिंग चालू होतं, तर त्या शिफ्टिंगमध्ये मी ॲडव्हर्टाईज काही केली नाही असली, कारण मला ॲडव्हर्टाईज करायला म्हणजे तो टाईमही नव्हता आणि तसा हे पण नव्हतं, कारण माझं शिफ्टिंग व्हायचं होतं आणि कोणत्या ठिकाणी करायचं हे मी कन्फ्यूज होते त्यावेळेस. मग त्यानंतर ज्यावेळेस मी सेटल झाले दुसऱ्या ठिकाणी जाऊन, तर मला जास्त तिथे ॲडव्हर्टाईज करायची गरज पडली नाही. मी सहज बोलता बोलता असंच बोलून गेले शेजारी की मी ॲबाकसचं टीचर आहे म्हणून, तर त्यांना खूप आनंद झाला. त्या म्हटलं की अरे वा, म्हणजे आमच्या जवळच टीचर आला, म्हणजे उलट चांगलं झालं, आम्ही बाहेर शोधतच होतो ॲबाकससाठी. मग असं करून पॅरेंट्स यायला लागले, ॲबाकस ॲबाकसबद्दल विचारायला लागले की काय आहे कसं आहे, आणि असे करून 15 दिवसात माझे 10 स्टुडंट झाले. पण अजून माझी फर्स्ट लेवलच आहे, जास्त काही पुढे नाही आहे शिकवले, असं म्हणजे नवीनच आहे अजून, बाकी तर काही नाही.